नमस्कार, माझं नाव प्रियंका संतोष कांती। मी शनिवार पेठेत राहते। माझं वय 13। आज मी तुमच्यासमोर आपला भारत देश या विषयावर बोलणार आहे। भारत माझा देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे। हजारो वर्षाची तेजस्वी परंपरा ह्या देशाला लाभली आहे। विश्वविजय तिरंगा असा आमचा राष्ट्रध्वज आहे। साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे अशोक चक्र ही आमची अस्मिता आहे। गौतम बुद्धाचा त्याग, शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा ही आमची स्मृतीस्थाने आहेत। हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे। भारतात बोलला जाणारा विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे। माझ्या भारतभूमीने अनेक नररत्नांना जन्म दिला आहे। माझ्या भारत देशावर निसर्गाचा वरद हस्त आहे। हिमालयाची मायेची पाखर गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी इत्यादी नद्यांची माया ममता यावर माझी मातृभूमी पोहोचली आहे। दया, क्षमा, शांती शिकवणाऱ्या संतांचा इतिहास या भूमीला लाभला आहे। सावरकर, भगतसिंग इत्यादी क्रांतीवीरांचा इतिहास पण या भूमीला लाभला आहे। अशावेळी माझ्या देशावर परकीयाक्रमण झाले, मग ते नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, मग आजची परिस्थिती पाहता दोनही संकट माझ्या भारत देशावर कोसळले आहे। पहिलं म्हणजे कोरोनाचं संकट आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक वादळाचा तडाखा। आज आपण कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र येऊन लढत आहोत, त्या संकटाला सामोरे जात आहोत आणि दुसरीकडे कोकणला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे, त्याला पुन्हा पहिल्यासारखं उभारण्यासाठी माझा भारत देश मदतीचे हात पुढे करत आहे, मदतीचा हात पुढे करत आहेत। म्हणजेच काय तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येऊन त्या संकटाला सामोरे जात आहोत। त्याला हरवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊनच त्याच्याशी लढत आहोत। डॉक्टर, पोलीस, नर्स, स्वच्छता करणारे कर्मचारी अहोरात्र जागून काम करत आहेत। म्हणूनच आपणही मदतीचा हात पुढे करून कोरोनाला हरवणं हेच आपलं कर्तव्य आहे। शिक्षण संस्था, व्यापार, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रांमध्ये माझ्या भारत देशाने उच्चस्थान प्राप्त करून स्वयंपूर्ण बनला आहे। कमजोर देशांना आधार देण्याची ही क्षमता माझ्या भारत देशाने मिळवली आहे। माझ्या भारत देशाने जगातच काय मंगळावर चंद्रावरही नाव कमावले आहे। म्हणूनच मी एकच म्हणते की जगाच्या पाठीवर कुठेही वावरणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मनात एकच मंत्र उंजत राहतो, तो म्हणजे माझा भारत देश महान आणि मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे। म्हणूनच मी छोटीशी कविता म्हणते। सप्तसुरांचा येथे वास आहे, सप्तसुरांचा येथे वास आहे, हृदय एकतेचा श्वास आहे, हृदय एकतेचा श्वास आहे, आयुर्वेद देशाची शान आहे, आयुर्वेद देशाची शान आहे, मानला जगाने तो ज्ञान आहे, मंगळावरही पहिला डाव आहे, मंगळावरही पहिला डाव आहे, चंद्रावरही देशाचे नाव आहे, तारुण्याने लकलकता खांदा, माणुसकी देखणा भाव आहे, बहुभाषिकतेची येथे साथ आहे, विविध उन्हानी नटलेला असा हा माझा भारत देश आहे, मी भारतीय नागरिक आहे याचा मला खूप अभिमान आहे। म्हणून आपल्या मातृभूमीला जपा, तिच्यावर प्रेम करा, तिला जपा, तिच्यावर प्रेम करा, एवढंच मी सांगते। जय हिंद।